अपयशी माणसं दोन प्रकारची असतात, विचार न करता कृती करणारी आणि कृती न करता फक्त विचारच करत राहणारी. विचार न करता आयुष्य जगणं हे नेम न धरता गोळी मारण्यासारखं आहे. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. खरेपणा आणि चांगलेपणा शोधत तुम्ही पूर्ण जग फिरा, जर तो स्वतःमध्ये नसेल तर कुठेही सापडणार नाही. सुखाला अंत नाही आणि म्हणूनच माणूस शांत नाही. जीवनात अपेक्षा कोणाकडूनही ठेवू नका, कारण अपेक्षित माणसं अनपेक्षितपणे आपल्याला सोडून जातात आणि त्यावेळी जे दुःख होतं त्याला सीमा नसतात. काही गोष्टी हाताबाहेर जात असतील तर त्या सोडून द्यायच्या असतात. घरात लागलेली आग विझवता येते, मग ती पाणी टाकून विझवता येते किंवा मग वाळू टाकून विझवता येते, मात्र पेटू द्यायचा असतो तो जंगलात लागलेला वनवा म्हणजेच आग. पुढच्या वेळी अजून जास्त भरून यावं म्हणून जंगलाला वनवा सोसावा लागतो. आयुष्यात लागलेले वनवे आणि आग यातील फरक ज्याला कळला तो माणूस उगाच वनवे विझवत बसण्याचा घाट घालत नाही. ज्याचं भेटणं नशिबात लिहिलेलं असतं परमेश्वर त्यांची कोणत्या ना कोणत्या रूपात भेट घडवून आणतोच. माणसाला जन्माला घालण्यामागे त्याला छळावं अशीच काही नियतीची इच्छा नसते, तर ती प्रत्येकाला काही ना काही देत असते, बाकीचं आपण मिळवायचं असतं. साध्या सरळ माणसांचा कधीही कोणताही ब्रँड नसतो. खरं तर साधी माणसंच माणुसकीचा ब्रँड असतात. आयुष्याची कोडी विलक्षण असतात, ती सोडवण्याची धडपड केली तर त्याच्यात अधिकच गुंतागुंत होऊ लागते. यशस्वी व्हायचं असेल तर सुरुवात एकट्याने करावी लागते. जेव्हा तुम्ही जिंकू लागता तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात. चुकीचं असून स्वतःला बरोबर सिद्ध करणं सोपं असतं, पण बरोबर असून सुद्धा स्वतःला बरोबर सिद्ध करणं खूप अवघड असतं. जेव्हा तुम्हाला शिखरावर उभं राहायचं असतं तेव्हा नशिबापेक्षाही जास्त स्वतःवर विश्वास ठेवायचा असतो. पाणी झाडाला आणि सुसंवाद नात्याला पाहिजे तरच ती टिकतात, अन्यतः ती तुटतात. एक मुळापासून तुटतं तर एक मनापासून तुटतं. सगळी परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय कोणाबाबत वाईट मत करून घेऊ नका. दुसऱ्याचं आपल्याला मान्य नाही याचा अर्थ आपण बरोबर आहोत असा कधीच होत नसतो. आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास ठरवून होत नसतो. खूप गोड बोलणारी माणसं, अति नम्रता दाखवणारी माणसं, सतत पाया पडणारी माणसं, अति स्तुती करणारी, अति आदर सत्कार करणारी माणसं अत्यंत धोकादायक, दांभिक, आतल्या गाठीची, लबाड आणि बेरकी असतात. संधीसाधू व विश्वासघातकी असतात. तुमच्याच खांद्यावर हात ठेवून तुम्हालाच खांदा देण्याचं षडयंत्र ती रचत असतात. या उलट जी माणसं तोंडावर रागाने कडवट, टीकात्मक, जहरी, खटकळ, पूर्ण स्पष्ट बोलतात त्यांचं अंतर्मन वरच्या प्रवृत्तीपेक्षा नक्कीच चांगलं असतं. विश्वासघात करणं, फसवणं त्यांच्या रक्तातच नसतं. ती खरंच मनमोकळी आणि विश्वासू माणसं असतात. म्हणूनच जीवनात आपण बाकी काही नाही शिको अथवा न शिको, पण माणसं वाचायला नक्कीच शिकलं पाहिजे. विचारांच्या युद्धात पुस्तक हेच शस्त्र आहे. छोटंसं आयुष्य आहे, हसत जगा, कारण परत फक्त आठवणी येतात, वेळ नाही परत येत. कधी समजून घ्या, कधी समजावून सांगा, नातं असं टिकवा. वास्तव स्वीकारले की बरेच प्रश्न सुटतात. दुःखाचा विचार करत बसलं की समोर असलेलं सुखही डोळ्यांना अजिबात दिसत नाही. नाती ही इलेक्ट्रिक करंटसारखी असतात. चुकीची जुळली तर आयुष्यभर झटके बसतात आणि योग्य जुळली तर पूर्ण आयुष्य प्रकाशमय होतं. वेळेची मोठी गंमत असते. काही गोष्टी वेळेवर समजतात आणि काही वेळ निघून गेल्यावर समजतात. कामातील आळस अधोगतीला कारणीभूत ठरतो. आपलं दुःख रडून कधीच कमी होत नाही. ते कमी होतं ते त्या दुःखामागचं कारण समजून घेऊन त्यावर उपाय करून.
मायेला, त्यागाला, प्रेमाला आणि कष्टाला व्यवहाराचा तराजू लावला की तुमचा आनंद संपलाच म्हणून समजा. कालपेक्षा आज आपली प्रगती झाली असेल तर समजावे की आपण योग्य दिशेने चाललोय. डोळे वाचायला जमले की मन समजायला सोपं जातं.